नमस्कार, मी आरती आरती मराठी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फोडणीचा भात. त्यासाठी लागणारं साहित्य, हा भात आहे शिजवलेला, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, जिरं मोहरी, जिरे मोहरी मी मिक्स करून घेतली आहे, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचे, दोन हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि हळद, मीठ चवीपुरतं. आता आपण फोडणीचा भात बनवूया. एक कढई घ्यायची, गॅस चालू करायचा, कढई चांगली गरम होऊ द्यायची. छोटे 2 चम्मच तेल घालायचं आहे, जास्त तेल नाही वापरायचं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. जिरे मोहरी टाकायचे, मोहरी चांगली तडतडू द्यायची. 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या. आता हे फोडणी झाल्यावर खूप छान असं वास येतो, मस्त. त्याच्यामध्ये कांदा घालायचा, मी फास्ट गॅस करून कांदा चांगला लालसर करून घेतला आहे, कारण आपण जास्त तेलाचा वापर नाही करत आहे, त्याच्यामुळे कांदा असा भाजून घ्यायचा व्यवस्थित. आता कांदा चांगला लालसर झालेला आहे, गॅस बारीक करायचा. आता त्यात हळद घालायची आहे, हळद चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आणि हळद कधीही तेलातच टाकायची, म्हणजे चांगली सर्व भाताला लागते. मीठ चवी पुरतं, मीठ जास्त नाही घालायचं, आपण भातामध्ये मीठ टाकलेलं असतं. मिक्स करायचं. तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाणेही वापरू शकता. आणि आता भात टाकायचा आहे. भाताच्या गाठी असतील तर त्या फोडून घ्यायच्या सर्व. आणि आता मिक्स करायचं. आता भात व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे, सगळं एकजीव झालेलं आहे छान. आता एक वाफ काढून घ्यायची 5 मिनिट. आता हे झाकण ठेवून 5 मिनिट वाफ काढून घ्यायची. आता 5 मिनिट झाले आहेत, झाकण काढून घेतो. या ठिकाणी फोडणीचा भात बनून तयार झालेला आहे. कोथिंबीर टाकायचं वरून बारीक चिरलेला. आता मी गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि आता फोडणीचा भात बनून तयार झालेला आहे खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.